महापालिका आयुक्तांच्या कार्यालयासमोर मातानगर येथील रहिवाशांचे अतिक्रमण विरोधात ठिय्या आंदोलन. आज दिनांक 22 नोव्हेंबर रोजी महापालिका आयुक्त तथा प्रशासक कविता द्विवेदी यांच्या आदेशान्वये शहरात असलेले अतिक्रमण काढण्याची कारवाई करण्यात आली, ज्यामध्ये मातानगरचाही समावेश होता. मातानगर येथील रस्त्यालगत असलेले अतिक्रमण काढण्यात आले. या दरम्यान महापालिकेच्या अतिक्रमण संबंधित अधिकारी यांनी मातानगरमध्ये राहत असलेल्या नागरिकांच्या घरापर्यंत जाऊन येथील रहिवासी नागरिकांना आजच्या आज घरे खाली करा, हे अतिक्रमण काढायचे आहे असा आदेश मिळाला असल्याचा इशारा येथील नागरिकांना दिला. त्यामुळे नागरिक व महापालिका अधिकाऱ्यांमध्ये वाद सुरू झाला होता. हा वाद गेल्या 10 वर्षापासून सुरू असल्याचे यावेळी सामाजिक कार्यकर्ते पवन महल्ले यांनी सांगितले. सुरेश पाटलाच्या राजमध्ये काँग्रेसचा राज होता, त्यावेळेस घरकुल योजना आली होती 165 घरांची, बरोबर. त्यातले 40 घरच भेटले, बाकीचे माता बहिणीला माय बापाला यांना घर मिळाले नाही, करून हे इथं बसले. सुरेश पाटलाने जागा दिली आहे की तुम्ही इथं बसा, जदलोक मी तुम्हाला पुरे घर बांधून देत नाही तिथपर्यंत. महानगरपालिका सुरेश पाटील त्यावेळेस महापौर होते, त्यावेळेस नळ दिले, मीटर दिले, सर्व गोष्टी दिल्या. किती वर्झाले गोष्टीला? 12-13 वर्ष होऊन आले. अजून घर झाले नाही. फक्त 165 घरामध्ये फक्त 40 घर दिले बांधून, बाकी घर बाकी आहे. आणि अतिक्रमणवाले येऊन या गोरगरीबांना बिना वजह सतावून आले, ना नोटीस, ना फोटीस, ना काही ना काही. आता हे महानगरपालिकेच्या अंडरच्या बाहेर घर आहेत, ते याला काय तोळ्याची गरज आहे? काही घेणं नाही, काही देणं नाही आहे. ज्याला तोळ्याचं आहे त्याला नाही तोडून राहिले, भलकुनाला तोडून राहिले. अरे आम्हाला पहिले घरं बांधून द्या, त्याच्यानंतर हे घर, हे झोपडपट्टी खाली होणार, त्याच्यापेक्षा खाली होणार नाही. आणि कोणी शासन, कोणी महानगरपालिका राव, आम्ही आमचे घर तोडू जाणार नाही घराच्या बाहेर. कोणता बी शासन येऊ, आम्ही आम्हाला आमचे घर पहिले द्या. एक मिनिट, आम्हाला गोरगरीबाचे लक्षण आहे, थंडी आहे, उन्हाळा आहे, प्रसाद पावसून आहे, हे आहे, सर्व आहे. गरीब आहेत, कामाला जातात येतात, हे कुठे खातील कुठे राहतील. आणि हे म्हणतात घरं तोडा, कुठून जातील? पहिले घरं बांधून द्या, त्याच्यानंतर आम्ही घरं तोडतो. नाही तर आमच्या घराला कोणी बी हात लावणारा व्यक्ती आला तर तो मार खाणार. कोणी राहतो? महानगरपालिका राहू या, कोणी शासन राहू, कोणी राहू, वजा झाले. आम्ही तोडणार नाही घर, काऊन की आम्हाला एवढे चढले तरी आम्हाला घर बांधून दिले नाही सरकार वाले, कोणीच नाही बांधून दिले. पहिले घर बांधून द्या, त्याच्यानंतर घर तोडेल या महानगरपालिका राव, या जिल्हा परिषद, या महाराष्ट्र शासन राव, कोणी राव. या भाई बोला, आम्हाला पहिले घर द्या बांधून आम्ही उठतो. नाही नाही. या विरोधात आज मातानगर रहिवासी यांनी सामाजिक कार्यकर्ते पवन महल्ले यांच्या नेतृत्वाखाली आज महापालिका कार्यालयात मोर्चा काढून मातानगरवासियांना पर्यायी स्थायिक घरे देण्याची मागणी करीत मनपा आयुक्त यांच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले असून आंदोलनधारकांना पोलीस प्रशासन व मनपा कर्मचारी समजविण्याचा प्रयत्न करीत आहेत. सध्या हे आंदोलन सुरू असल्याने पुढे कोणता निर्णय होतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. महानगर पालिकेतर्फे अतिक्रमणाची मोहीम सुरू होती, त्या अनुषंगाने रस्त्यावरचे जे कळाच्या बाजूला अतिक्रमणधारक होते त्यांचं अतिक्रमण तोडण्याचा विषय सुरू होता. तेवढ्यातच महानगरपालिकेचे काही अधिकारी मातानगर इथे रहिवासी असलेले घरांवर पोहोचले आणि उद्याच्या तारखेत, आजच्याच तारखेत ते खाली करा असा तिथे वाद सुरू झाला. जवळपास हा वाद गेल्या अनेक वर्षापासून सुरू आहे. मातानगर एरियामधील 100 घरं उठून मागच्या DPRमध्ये तिथे 40 घरांनाच घर देण्यात आले. त्याच्यानंतर जे बाकी उर्वरित कुटुंब होते त्यांना एका साईडला वसवण्यात आलं आणि आज रोजी तिथेच ते काही वर्षापासून स्वतःचं पोषण पालन करत आहे. महानगरपालिकेला आमची एवढी विनंती आहे की ज्या लोकांना घरं भेटली असतील त्यांनी सर्वे करावा. आज आम्ही इथे महानगरपालिकेत आलेलो आहे, आयुक्त मॅडम नाही आहेत इथे, संध्याकाळचा वेळ झालेला आहे, पण तरी लोक आम्ही याच्यासाठी आलेलो आहे की घराची जी चिंता माणसाला सतवते महानगरातल्याच किंवा जिल्ह्यातल्या कुठेही माननीय मोदीजींनी सर्वांना घरकुल योजनेचा लाभ मिळावा
सर्वांना ज्यांचं जवळ घर नाही आहेत, महिलांच्यासाठी तर 2.5-3 लाख रुपये मुभा दिली, आता परत दिलीत. जिथपर्यंत महानगरपालिका त्या वस्तींवर जे रहिवासी तिथे घर आहेत त्यांच्याबद्दल दुसरा पर्याय म्हणून घरं देतील नाही, स्थायी पर्यायी म्हणजे स्थायी घरं घरकुलमध्ये किंवा कुठल्याही याच्यात त्यांचं नाव न घेता त्यांचा डायरेक्ट त्यांना घरकुल प्रदान करावं, त्यानंतरच तिथून त्यांना काढावं, हीच महानगरपालिकेला आमची आयुक्तांना विनंती आहे. त्याच्याशिवाय ती कारवाई करू नये, कारवाई झाल्यास आम्ही तीव्र निषेध करू आणि आंदोलनसुद्धा करू.